तुमच्या राजकारणामध्ये मी माझ्या मुलीचा बळी जाऊ देणार नाही. चल बाळा आपण निघूया, सण होत नाही, चल बाळा चल. माझी मुलगी दिशाच माझ्या विरोधात उभी राहील असं नव्हतं वाटलं मला. डॅडी तुम्ही का अपसेट होताय? कस वागवत आहे ते बोलले लोक मला कस वागवत आहेत. एखाद्या रस्त्यावरच्या माणसाला हिणवावं तस मला ते हिणवत आहेत. तुला सांगतो बाळा, इतकी वर्ष मला ते असंच वागवत आहेत रे बाळा. डॅडी तुम्ही तुम्ही शांत व्हा. त्यांची वेळ संपली आता. आता मी तुमच्या सोबत आहे डॅडी. आणि तुम्हीच म्हणता ना की हरायचं नाही म्हणून, मग आता तुम्हीच हात टेकताय. तुम्ही काळजी करू नका, आपण दोघे मिळून त्यांच्या अगेन्स्ट लढूया. बाळा पण कसं, माझा सख्खा बाप आहे तिकडे, माझा सख्खा मोठा भाऊ आहे तिथे, त्यांच्या बरोबर लढायला माझं मन कसं नसावेल. माझी स्वतःची केव येते बाळा. मला असं वाटतं मी का नाही मरून गेलो, म्हणजे जन्माला आले आल्याचे का नाही मरून गेलो मी असं. डॅडी प्लीज प्लीज असं काही असं नका बोलू तुम्ही. काय काय बोलू यात, मला काहीच कळत नाही. गवा मॅडम अहो हीच गळचेपी अनेक वर्षापासून मी बघतोय. पण आता आपल्या साहेबांकडे एवढं टॅलेंट आहे पण कोणाला त्याची किंमत नाही आहे. हा कोणाचा विश्वासच नाही आहे. आता आपले मोठे मालक आहेत हो, त्यांचं कायम झुकत माप त्या विश्वजी साहेबांकडे. आता तर ते सापडलेच आहेत, मग तर काही विचारायची बोलायची सोय नाही हो. पण बोलके काका, असं शांत बसून कसं चालेल आणि यांची लाचारी का सहन करायची? मला फारसं काही यातलं माहिती नाही, पण तुम्ही मला सजेस्ट करा मी काय करू शकते. साहेब तुम्ही मला माफ करा, पण आता मला बोलू द्या साहेब. मला बोलल्याशिवाय आता काही गत्यंतर नाही. तुम्हाला सांगतो मॅडम, विश्वजी साहेबांच्या हातून आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं असेल ना, तसं मारून मुटपून काही होणार नाही मॅडम. आपल्याला असं काहीतरी करायला लागेल की जेणेकरून कामाचा त्रास त्यांना सहन होणार नाही आणि कंटाळून ते हे पद सोडून देतील. नाहीतर जर वेळ निघून गेली ना मॅडम, तर ते विश्वजी साहेब आपल्या साहेबांना घराबाहेर काढायला सुद्धा वेळ लावणार नाही मॅडम. नाही असं काही नाही होणार. डॅडी जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी असं काही होऊच देणार नाही. मला बरोबर तर मी म्हणतो ते आपलं ते एक कन्स्ट्रक्शन व्हेंचर आहे ते आपल्याला असं लवकरात लवकर सुरू करायचंय. आता बाळा प्लीज देऊन हो बोल गे, ते बोर्डचं काय झालं? हा रेडी आहे सर, मी आज सकाळीच त्यांना नोटीस देऊन आलोय. एकतर अग्रीमेंटवर साईन करा नाही तर घर लगेच्या लगेच रिकामं करा. आज संध्याकाळपर्यंत मुदत देऊ साहेब, पण जर संध्याकाळपर्यंत खाली नाही गेलं ना तर उद्या जाऊन मी बोर्ड लावून येतो. साहेब जरा एक अडचण आहे साहेब, ते विश्वजीत साहेबांनी जर सही नाही केली तर मग काय? का नाही सही करणार तो? नियम हा नियमच असतो, प्रत्येक नियम हा प्रत्येकाला समान असतो, तो पाळायलाच पाहिजे. डॅडी तुम्ही मला सगळे अग्रीमेंटचे पेपर्स द्या, मी उद्याच्या उद्या सगळ्यांच्या सह्या घेऊन येते. नको भाडं नको. अरे का तू कशाला तू कशाला वाईट होती? नाही बाळा नाही तू वाईट नाही माहित सर. बोलके बोलके हे काम करतील काय? बोलके जाऊन हे काम करा सगळ्यांच्या सहाय्या घ्यायच्या. ठीक आहे सर. तू असं कर तू आता जाणार तुझ्या घरी जा. बोलके माझी लाडकी लेक चालली आहे घरी, तिच्यासाठी एक गाडी आणि ड्रायव्हर दिमतीला ठेवायचा. हा साहेब अगदी रेडी ठेवलाय साहेब. माझी लेख आहे गाडीनं जाय करणार. हे बाळा तू माझं बाळ आहेस रे, माझ्या माझ्या आत्म्याचा तुकडा आहेस रे तू. तू आधीच भेटली असतीस मला आता आपलं विश्व आपलं जीवन किती वेगळं झालं असतं. ममता सगळे वाट लावते बाळा, कधी विसरायचं नाही तू बाळा. डॅडी
तुम्ही परत परत त्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास नका करून घेऊ. मी उद्याच्या उद्या सगळ्यांच्या सह्या घेऊन येते. खरे खरे ते आबा विश्वजीत बघून अखेर रात्र पुरायचे. नाही बाळा तू घरी जा, बाहेर गाडी गाडीनं जा, सावकाश जा. तू घरी पोचलीस ना की मला ताबडतोब फोन कर, मी तुझ्या फोनची वाट बघतो रे बाळा. बाळा बोलके बोलके तुम्ही काय हो, तुम्ही खारीचा वाटा उचलला हो बोलके. माइंड ब्लोइंग बोलके. आता रोज आजपासून रोज असाच हा वाटा वाढवत जायचा आणि मग मी तुमचा पगार पण वाढवत जाईन. शब्द आहे माझा बोलके. थँक्यू सर, थँक्यू. आता फोन कोणाचा आला? हॅलो, कोण बोलतय? बरं बरं बरं, आहेत ना साहेब, आहेत. देतो देतो देतो. आश्रमातून फोन आहे. हा बोला. हे बघा माझा ऐका, आता ममता देतीये त्याच्यात दुप्पट पैसे द्यायला मी तयार आहे. काय दिशाच्या जन्माचं रहस्य कोणालाच कळत, त्यांना काही कोणालाच कळता का म्हणे? ओके प्रत्येक जण प्रत्येक जण खोटं बोलतोय, खोटं बोलतोय प्रत्येक जण. प्रत्येक जण काही ना काहीतरी लपवतोय. कोणालाच सत्याच्या बाजूने उभं नाही राहायचं करे रंग. ममता क्या हुआ, क्या बोले आश्रमवाले? काय होणार आहे, जरा सुद्धा फायदा झाला नाही. म्हणजे मी असा विचार केला की पैसे चारून बघू, तोंड उघडतील ते, पण काय कुठं काय अजिबात नाही. अवशे तो जो माणूस होता ना, तो आपल्याला म्हटला बघ की आज जाऊन बघतो काही सापडतंय का. 100% त्या माणसानेच घोळ केला असणार. त्यांनी बाहेर जाऊन बालेकरला फोन केला असेल. सोड ना, मी काय म्हणतो, मी एकटा जातो तिकडं. आपल्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करतो. बघ कसा पोपटासारखा बोलेल तो माणूस. ए गंगा, तेरा दिमाग क्या घास खाने चला जाता है क्या? काय आलं? अरे लढाई झगडे से बात और बिगड़ जाएगी. अग मग कसा शोधू पुरावा शर्मा, कसा? ते सत्यजितला बोन मॅरो दिला, सगळ्या आजारातून बाहेर काढलं, सगळ्या त्रासातून बाहेर काढलं, तरी त्याची हाव संपत नाहीये. आता तर दिशाला वेठीशी धरलंय त्यांनी, जी एकमेव आधार होती माझ्या जगण्याचा. ग आता ती सुद्धा. देख तू टेन्शन मतले, तू जितना अपने आप को तकलीफ देगी ना, उतना दिमाग काम करना बंद कर देगा. काहीतरी जुगाड़ करूया आपण. ऐसे कैसे दिशा को हाथ से जाने देंगे हम लोग? नहीं, दिशाला जर जाऊ द्यायचं नसेल ना, तर ते अडॉप्शन सर्टिफिकेट मिळायला हवं. ते सर्टिफिकेट मिळायला हवं शन, ते मिळायलाच हवं. बोल आता काय बोलायचं आहे तुला? काळजी करू नको, माने साहेब नाही आहेत. बोल, सांग आता हिरामण अब्देला कुणी आणि कसा मारला? रिलॅक्स, शांत. बघ उद्या तुला माहिती आहे मी हे सगळं कशासाठी विचारतोय. होय साहेब, लहानपणी ना माझी आई मला नेहमी सांगायची, कोणाचं बी जगणं आणि मरणं आपल्या हातात नसते, फक्त देवाच्या हातात असते. आपण ठरवणारे कोण? तेव्हा मी लहान होतो, काय बी कळत नव्हतं. पण जेव्हा मोठा झालो तेव्हा सहसा तर रक्त उठलो आणि आलो इकडं मुंबईला आणि सत्यजीत साहेबाच्या गँगमध्ये सामील झालो. पण खरं सांगतो अविनाश साहेब तुम्हाला, मला तिथं देव सापडला यशवंत बारेकरांच्या रूपाने. तर डिक्टो माझ्या आईसारखं बोलतात बरं का, त्यांच्या बोलण्यानं ना मी पुरता बदलून गेलो, फार आतून बाहेरून. तुम्हाला सांगतो बघ, बोलतेस बरोबर आहे मी समजू शकतो, पण आत्ता या क्षणाला हिरामण अब्देला कोणी मारलं हे लवकर सांग, कारण काय कोणी आलं तर मग आपलं बोलणं राहील तसंच. सॉरी साहेब,
मी आपलं ते उगाच बोलत बसलो. सत्यजित साहेब आणि हिराम नाबदे दोन्ही एकाच पक्षातला, तुम्हाला तर माहित असेल. दोघांनी पण आमदारकीचं पद पाहिजे होतं. आता दोन वेळा नगरसेवक राहिलेला माणूस हिराम नाबदे आमदारकीचं पद कसं सोडत? सत्यजित साहेब हटून बसलेले, हे आमदारकीचं पद मलाच पाहिजे. हिराम नाबदेनं माघार घ्या. हिराम नाबदे काय ऐकायला तयार नव्हता. मग सत्यजित भालेकरांनी पैशाचं आमिष वगैरे दिलं असेल की? आहे का अहो, पैशाचं आमिष दाखवणार नाही ते सत्यजित साहेब कसले. मोकार पैशाचं आमिष दाखवलं पर हिराम नाबदे काय ऐकायला तयार नाही. कुठल्याच परिस्थितीत तो काय तयार नव्हता. व एक दिवस सत्यजित साहेबांनी सेटलमेंट करायची म्हणून हिराम नाबदेला स्वतःच्या फार्म हाऊसवर बोलवलं. हे बघा, माझं टीन एकदम साधं सोपं आणि सरळ आहे. येत्या आमदारकीच्या इलेक्शन मधून तुम्ही माघार घ्या, बोलाल ती किंमत मिळेल. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये भाले, तुम्ही असे कुठून तरी येता आणि एकदम सांगता की मला आमदार करा म्हणून. आम्ही इतकी वर्ष काय तू मला माफ करा, लय उठी चूक केली. हवं तर तुम्ही मला फसवर लागतो, लय उठी चूक केली. पोत्या मला बाहेर आहे. पोत्या तुला कल्पना आहे यशवंत भालेकर तुझ्यावर किती डिपेंड आहेत? तच वाईट वाटतंय साहेब. बरं, हे सगळं कोर्टात सांगायची वेळ आली तर सांगशील? होय साहेब, तुम्ही म्हणाल ते करीन. तुम्ही फकस्त बोला. ठीक आहे. हे बघ पोट, तू खून केलायस, हे तू कबूल केलंयस म्हटलं तुला शिक्षा होणार. पण उद्या जर आम्ही तुला कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणून उभं केलं तर तुझी शिक्षा कमी होऊ शकते. तोवर हे सगळं कोणालाच सांगू नकोस. काळजी घे. दिशा आ गए बेटा, तू एक ग्लास पाणी आण माझ्यासाठी. बघतीयस काय अगं, पाणी आण. आणि मला भूक पण लागली आहे त्यामुळे जेवायला वाट. आणि प्लीज, ती जर सकाळची भाजी असेल ना तर मी नाही खाणार, माझ्यासाठी वेगळी बन. दिशा काय म्हणाली तू? बघता काम कर. काय म्हणालीस? तुझी हुकुमशाही ना इथे नाही चालणार. हुकुमशाही काय त्याच्यात? मी फक्त विचारलंय तिला. हेच तुझ्या बोलण्यातली मगरुरी आहे ना, त्याच बद्दल सांगतेय तुला. इथे तुझ्या हाताखालचे नोकर नाही आहेत कोणी. तुला भाजी नाही आवडली, उठ, स्वतः कर आणि स्वतः खा. ऑर्डर्स कसल्या सोडतेस? तुला माझ्या प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम असतो का ग? हो आहे, तुझ्या वागण्या बोलण्याचा मला आता प्रॉब्लेम आहे, कारण तू वागतेस तशी. आपण एक कुटुंब म्हणून इथे राहतो दिशा, या सगळ्यांना नोकर म्हणून नाही ठेवलंय आपण. थांब का, हा तुझा माज आहे ना, हा तिथे बंगल्यावर दाखवायचा, इथे नाही. तुला वाटत असेल मी आता दिशा भालेकर झाले, पण इथे माझ्या घरात आल्यानंतर तू दिशा मानवच आहेस. मी मावशीकडे जेवण किंवा पाणी मागितलं म्हणून तुला राग नाही आला. तुला राग आलाय कारण आज सकाळी ऑफिस मध्ये मी तुला हिशोब मागितला ना. तुझा इगो अट झालाय. मला हिशोब दाखवायला कधी प्रॉब्लेम नव्हताच, कारण लपवा छपवी करतच नाही मी, असले व्यवहारच करत नाही, तो मी दाखवलाच असता. मला प्रॉब्लेम होता तुझ्या विचारण्याच्या पद्धतीचा. आज जे तुला अचानक जाणवायला लागलं ना की तू खूप जबाबदार झाली आहेस, त्याबद्दल मला प्रॉब्लेम आहे.
कारण इंडस्ट्री नसली तरी एक छोटासा केटरिंगचा व्यवसाय आहे ना आपला. त्याबद्दल कधी पाहिलंस तू? कधी हिशोब मागितलास? कधी जमा खर्च पाहायचा प्रयत्न तरी केलास? नाही. पण आज खूप जबाबदार झालीस तू. कुठून पैसे येतात, किती खर्च होतो, किती लागतात, ऑर्डर्स मधनं किती पैसे मिळतात, तुला काही घेणं देणं नव्हतं कधी. पण आज तिथे हिशोब मागू शकतेस. कधी पैसे उरायचे, कधी पैसे नाही उरायचे, किंवा कधी येऊन विचारलास आई कुठून उभे करणार परत पैसे? नाही, पण आज विचारलास याचा प्रॉब्लेम आहे मला. हे सगळं जे काही करत होते हे माझ्या एकटीसाठी करत नव्हते ना दिशा. प्रत्येकाचं पोट भरत होते, तुझा सुद्धा. काही वेळेला स्वतः उपाशी राहून सुद्धा तुझं पोट भरलंय मी. पण तेव्हा विचारलंस कधी येऊन? आई जेवलीस का ग? ममता थांब ग. नाही, आज जबाबदार झाली असत तू. पण एक लक्षात ठेव, मी कधी कोणासमोर हात नाही पसरले. आबांकडे सुद्धा पैसे मागू शकले असते मी. अंडाही मागितले, एमडी व्हायला सांगितलं तेव्हा सुद्धा मी पैसे नाकारले, कारण मला स्वाभिमानाने जगायला आवडतं आणि माझी इच्छा आहे तूही तसंच जगावंस. बोला माने, आज रात्री कसं काही येणं गेलं? साहेब तो पोत्या हिरामण आपदेच्या केस बद्दल सगळं ओकून मोकळा झालाय. त्याने जर कोर्टात तोंड उघडलं ना तर तुम्ही लटकाल, म्हणून इतक्या रात्री आलोय. नाही हो माने, स्वतःला तुम्ही सिनियर म्हणून घेता ना, ओके? नाही असं भेकडासारखे नाना नाना ना रे काय नन्नाचा पाडाका लावलाय. हो माने, तुम्ही कमीत कमी 3-4 जणांना तरी चौकशीच्या नावाखाली अरेस्ट करून नंतर 3rd degree देऊन ढगात पाठवला असणार. पाठव का नाही? हे पोत्यासाठी काय वेगळं सांगायला पाहिजे का तुम्हाला? काही झालं तरी पोत्याला उद्या धरात. साहेब हे सगळं समजतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण तो भार्गव महाभोचक प्राणी आहे. तो तिथे असेपर्यंत काही घडू शकतो, मोठी रिस्क आहे. त्या मोठ्या रिस्क साठी मोठे पैसे पाठवून देतो तुमच्या घरी. पण उद्या ठीक आहे, करतो काहीतरी, येतो. यास तुझ्या स्वभावामुळे ना तुला मिळालेल्या गोष्टींची किंमत नव्हती, आणि आज मला न सांगता सगळं मिळतंय तर तुला त्याची जेलसी होती ना? जेलसी? शन्नो काय बोलतेस दिशा तू? तुला कळतंय कुठल्या आई बापाने आपल्या पोरांबद्दल जेलसी होते का? आपली पोरं मोठी व्हावी, सक्सेसफुल व्हावी यासाठीच मरतात ना आई बाप. उद्या तू मोठी झाली, मोठी झालीस, सक्सेसफुल झालीस तर मला आनंदच होईल ना. आणि तुझ्यासाठी ते एमडी पद सोडायला तयार झाले होते ना मी, का नाही स्वीकारलंस ते? नाही स्वीकारलंस कारण तुला जबाबदारी घ्यायचीच नव्हती. कुठली जबाबदारी अंगाला लावूनच घ्यायची नाहीये. जबाबदारी टाळण्यासाठी मी एमडी पदाला नकार नाही दिला, तुझ्या आणि आजोबांच्या पॉलिटिक्स मुळे दिला. मला एमडी केल्यानंतर त्याच्यात अडकवण्याचा प्लॅन आहे हे न कळलं इतकी मूर्ख नाहीये मी. आणि तू तर राहूच दे, तू असं म्हणूच नको की तुला मला मोठं झालेलं बघायचं. ह्या अशा ब्लॅकमेलिंग ना आता माझ्यावर नाही चालणार. तसंही तुला सवयच आहे प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करायची, पण नशिबाने तुला ते करता येत नाही. माझ्या डॅडच्या बाबतीत पण तू तेच केलंस. तुला मूल होऊ शकत नाही पण माझ्या डॅडला होऊ शकतं, आणि हाच राग तुझ्या मनात होता आणि म्हणून तू आमच्या दोघांना सेपरेट केलंस.
प्रत्येक वेळी माझ्या डॅडला वाईट दाखवायचा प्रयत्न केलास. प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत कम्पीट करत गेलीस आणि हरत गेलीस. तू तृतीय पंथी आहेस त्याच्यात तुझा दोष नाहीये. पण जसं जसं सत्य समोर येत गेलं ना तू काहीच करू शकली नाही. जितकं तुम्ही माझ्या डॅडला त्रास दिलाय ना त्या सगळ्याचा बदला मी घेणार. त्यांचा प्रतिशोध घेतल्याशिवाय मी शांत नाही बसणार. प्रतिशोध.